नमस्कार येऊकार, गोवा टुनाईट, सुयश गावणेकर. सविस्तर खबर आधी हेडलाईन्स. दिस हेडलाईन्स आर ब्रॉट टू यू इन असोसिएशन विथ मॉर्निंग मंत्रा. हेल्थी हार्ट, हेल्थी लाईफ. संसदेच्या खासा अधिवेशनाविषयी विरोधक काळखात. सोनिया गांधी प्रधानमंत्री मोदी बरेली चीट. चर्चेक दिले नऊ इशू. जयराम रमेश म्हणता काँग्रेस बहिष्कार घालची ना. बॅटरी एनर्जी सिस्टम घटमूट करूक केंद्राचे मोठे पाऊल. सिस्टम डेव्हलप करता. कॅबिनेट बसके उपरांत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर उलयलो 3760 कोटींची तरतूद. मंत्री माविनाक बायलां आनी भुरगीं खातें दिवचें. माविन पंचायतीक न्याय दिवंक शकना. उद्देग खात्याकच व्यंग मारून आसता. विजय सरदेसायाचो मुख्यमंत्र्याक सल्लो. आयआरबी पीएसआयचें पिस्तूल चल्लें. बायल गंभीर जखमी. बायल खंय पिस्तूल साफ करताली. फार पेटलो. गुळी हाताक लागून पांयांत घुसली. जीएमसींत ऍडमिट. पीएसआयचेर गुन्यांव. बाणस्तारी एक्सिडेंटाचे केशींत मेघनान हायकोर्टा कडेन जमा केले 2 कोटी. फट्टे कर्माकाराचे फामिलीक दरेकी 50 लाख. उरिल्ले जखमी कोर्ट म्हणटा ऍक्सिडेंट क्लेमय दिया. पोन्ने गोंय पुलीस स्टेशन पुर्तुगेज तेपावेल्या घराचे वास्तूंत काडटा दीस. 25 वर्सां फाटी रायबंदरा सावन केल्लें शिफ्ट. प्लास्टीक कापोत घालून पावस धुकल्लो. 60-70 पुलीस ड्युटेक. खासा रिपोर्ट. गोंय विद्यापीठांतल्या दोगा चलयांचो विनय भंग करपाच्या प्रकरणांत पुलीस अधिकाऱ्यांचो चलयेची माफी मागूंक न्हयकार. कांयच करूं ना जाल्यार माफी कित्याक. गेलो लाँग लिवे. गोंयांत जावपा आशिल्ल्या नॅशनल गेम्सां खातीर दिल्लीचे कर्णी सिंग स्टेडियम सब सेंटर. वेलोड्रम सायकलिंग प्रकारा खातीर निर्णय. कात्या कोयलोचे इशूचेरूय चल्ले चर्चा. खेळा मंत्री गोविंद उलयलो. अटॅकिंग खेळाक फामाद एफसी गोवान आयएसएलाक डिफेंडर पश्चिम बंगालच्या नारायण दासाक केलो सायन. ताच्या अणभवाचो लाव एफसी गोवाचो संचालक उलयलो. संसदेच्या खासा अधिवेशनाविषयी विरोधकांक कांयच खबर ना. ज्येष्ठ फुडारी सोनिया गांधीन प्रधानमंत्री मोदीक चीट बरयल्या. म्हारगाय, मणिपूर, अदानीचेर जेपीसी, हरियाणा, शेतकार, चीनाचे अतिक्रमण, रोजगार, जातीवाद धरून 9 इशू मांडल्यात. संसदेत हाचेर चर्चा करचे म्हूण काँग्रेस मागता. जयराम रमेश म्हणटा इंडिया अलायन्स अधिवेशनाचेर बहिष्कार घालचे ना. एजेंडा कार्यसूची की जानकारी हमारे पास नहीं है. तो जो 9 मुद्दे का जिक्र किया गया है इस चिट्ठी में, सोनिया गांधी जी की चिट्ठी में, आवश्यक वस्तुओं पर जो कीमतें बढ़ रही हैं, बेरोजगारी बढ़ रहा है और रोजगार मेले लगाए जा रहे हैं, विषमताएं बढ़ रही हैं और एमएसएमई सूक्ष्म लघु और मध्यम उद्योग परेशानी में है हर एक राज्य में, उसको लेकर एक बहस होने की ज़रूरत है. एमएसपी को लेकर, लीगल गारंटी के मुद्दे पर सरकार की मंशा क्या है, इस पर चर्चा हो. सोनिया जी ने जिक्र किया है. और जो एकमात्र लाभार्थी हैं मोदी सरकार की आर्थिक नीतियों के, जो अडानी बिजनेस ग्रुप है, उसके जो खुलासे हुए हैं उस पर जेपीसी का गठन होना बहुत ज़रूरी है. हमारी सरकार चली गई 2014 में. उसके बाद में उस जातीय जनगणना के बारे में हमने कुछ सुना नहीं. न केवल जातीय जनगणना नहीं हुआ है, पर जो 2021 में जनगणना होने वाली थी, जो हर 10 साल जनगणना होती है, वो भी अब तक नहीं हुआ है. हमारे ज़मीन पर चीन बैठा हुआ है. लद्दाख और अरुणाचल प्रदेश में हमारी सीमाओं पर गंभीर समस्याएं. तो सोनिया जी ने कहा है कि जो कम्युनल टेंशन है, सांप्रदायिक तनाव है अलग अलग राज्यों में, एक भय का वातावरण बनाया गया है, एक माहौल बन गया है भय का,
लोग चिंतित हैं, सब लोग चिंतित हैं, लोगों को निशाना बनाया गया है, इस पर चर्चा हो। और आखिरी मुद्दा जो उन्होंने जिक्र किया है मणिपुर को लेकर, 4 महीने हो गए हैं, सुप्रीम कोर्ट ने कहा है, संवैधानिक संस्थाएं सब खत्म हो चुकी हैं, आज भी लोग पीड़ित हैं, लाखों लोग विस्थापित हैं। और आज ही हमें पढ़ने को मिला है कि अगले 5 दिन के लिए, जब हम G20 मना रहे हैं दिल्ली में, 5 दिन के लिए इम्फाल घाटी में कर्फ्यू लगाया गया है। बॅटरी एनर्जी सिस्टम घटमूट करून केंद्र सरकाराचे मोठे पाऊल। केंद्र बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम डेव्हलप करता। केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर कॅबिनेटच्या बसके उपरांत मीडियाकडून उलयलो। ह्या प्रकल्पाक केंद्र 100% फंडिंग करता। 3760 कोटींची मंजुरी दिल्या। 2030-31 मेरेन 5 फेजींनी काम जातले। प्रकल्पाचेर 9,500 कोटी खर्च येऊक शकता। आज जो बड़ा निर्णय उस दिशा में किया गया है वो बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम की स्थापना के लिए वायबिलिटी गैप फंडिंग की योजना की स्वीकृति की गई है और इसके ऊपर लगभग 3,760 करोड़ रुपए खर्च किए जाएंगे। बैटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम के ऊपर वायबिलिटी गैप फंडिंग स्कीम को लाकर मैन्युफैक्चरिंग फैसिलिटीज, इसकी क्षमता को बढ़ाने का काम होगा और इसके ऊपर 3,760 करोड़ रुपए खर्च किए जाएंगे। ये 100% सेंट्रल ग्रांट रहेगी। मंत्री माविनाक बायला आनी भुरगीं खाते दिवचे, पंचायत खात्याक तो खंय न्याय दिवक शकना। उद्देग खात्याकूच वेळ दिता म्हूण गोवा फॉरवर्डाचो फुडारी विजयाचो बाण। मुख्यमंत्र्यान माविना कडच्यान पंचायत काडून ताका खंय बायलां भुरगीं खातें दिवचें। गोंयांत विरोधक एकठांय ना, युनायटेड ओपोजिशनाचो भाग जावंक खंय तो केन्नाय तयार। मंत्र्याचो पोर्टफोलिओ काडपाक जाय पंचायत, कित्याक ताजो जो बिहेवियर आहा एज पंचायत मिनिस्टर इज अगेन्स्ट द इंटरेस्ट ऑफ पंचायत। ताणें असेंब्लीन आमकां सांगलां की पंचायतीक कित्याक इतलो पावर दिवंक जाय। सेकंड, इंडस्ट्रीचे जेन्ना हाऊस टॅक्स पंचायतीक दिवपाक जाय, कित्याक दिवंक जाय काय म्हणटा, तो इंडस्ट्रीच्या वावरांत उलयता, पंचायतीच्या वावरांत उलयना। सो अशें हातून म्हाका दिसता इट इज रॉंग टू कंटिन्यू हीम एज अ पंचायत मिनिस्टर। ताका आनी खंयचो पोर्टफोलिओ दिवचो, कळ्ळें तुका न्ही, वुमन एन्ड चायल्ड बी, सो नॉट पंचायत, कित्याक पंचायतान तो न्याय दिवपाक शकचो ना। See, I am in the opposition, first. As I have told you, there is no united opposition in Goa as of now. It can happen in the future. If it happens, it's very good. I will be part of that united opposition. I will not break ranks just like that. But at the same time, there are no serious attempts to create unity in opposition. IRB PSI चे पिस्तूल चोलून ताची बायल गंभीर जखमी। म्हापशा रावपी ह्या PSI ची बायल खंय मंगळारा राती पिस्तूल साफ करताली, इतल्यान फार जावन गोळी तिच्या हाताक लागली, उपरांत पांयांत घुसली। तिका GMC त ॲडमिट केल्या। म्हापसा पुलीस प्रकार कितें ताची चवकशी करतात। PSI चेर ऑफेन्स रजिस्टर जाला। म्हापशा लेट नायट एक गजाल घडली। आमकां फोन येयलो की एक IRB चो पुलीस जेन्ना घरा कडेन येयलो ड्युटीक आपली सोंपोवन, तेन्ना आपले सगळे रिव्हॉल्वर काडून टेबलार दवरले, तेन्ना तेजी घरांतली बायल आसली, ती पिस्तॉल पोवपा खातीर आनी साफ करपा खातीर तेन्ना हातीन घेतले, तेन्ना पुसोन जाल्ले तेजे, पण तिजे पोया कितें तरी म्हणून ते, तेन्ना ट्रिगराचेर तेजो बोट लागले आनी गन लोड आसल्या कारणान ती गुळी पिस्तुलांतल्यान भायर सरून सरळ तिच्या हातीर, मागीर हातीर आनी जांगेचेर बसून हाडां फ्रॅक्चर जाल्ली, हाड तुटोवन पडलेले अशें आमकां खबर कळटा। आतां सद्याक तरी तिचो उपचार हांगा GMC चालू आहा, फुडलें कितें इन्वेस्टिगेशन आहा ते म्हापसा पुलीस करता। प्रुडंटा खातीर ओमकार फुळारी। बाणस्तारी ॲक्सिडेंटाचे केशीत मर्सिडिजाचे पात्रांव मेघनान हायकोर्टाकडेन 2 कोटी रुपया जमा केले। दिवाडेचे फट्टे बंगालच्या अरूप करमाकाराचे फामिलीक दरेकी 50 लाख, जखमी शंकर हळणकाराक 40,
वनिता भंडारेक 35, राज माजगांवकाराक 25 लाख. 60 दिसां भितर ॲक्सिडेंटाचो रिपोर्ट मोटर अपघात क्लेम्स ट्रिब्युनलाक दिवन फॅमिलीक आनीक लुकसाण भरपायेची व्यवस्था करात म्हूण क्रायम ब्रांचीक निर्देश. पोरण्या गोंयचें पुलीस स्टेशन पुर्तुगेज तेंपावेल्या घरा सारख्या वास्तूंत दीस काडटा. स्टेशन 25 वर्सां फाटीं रायबंद्रा सावन पोरण्या गोंयच्या पुलीस आउटपोस्टांत शिफ्ट केल्लें. उपरांत तांचे कडेन कोणें पळयलेंच ना. नळ्यांक गळटी, प्लास्टीक कापोत घालून पावस दुखल्ला. ह्या इतल्याशा पुलीस स्टेशनांत 60-70 पुलीस ड्युटेक आसतात. खासा रिपोर्ट. 1998 रायबंद्रा वयल्यान पुलीस स्टेशन पोरण्या गोंय पावलें. ताच्या पयलीं तें आतां रायबंद्रा आउटपोस्ट आसा थंय आशिल्लें. पुलीस स्टेशन पोरण्या गोंय आयलें तेन्ना तें पयलींच्या पुर्तुगीज टायमा वयल्या आउटपोस्टांत आयलें आनी आतां 25 वर्सां जालीं तें थंयच आसा. एका वटेन पुर्तुगीजाच्यो सगळ्यो यादी पुसून उडोवपाच्यो मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्लें. मात हे पोरण्या गोंयच्या पुलीस स्टेशनाच्यो यादी पुसपाक फाटल्या 25 वर्सांत कोणाकूच जालें ना. कितलीं सरकारां आयलीं आनी गेलीं, मात पुलीस स्टेशन तशेंच. पुलीस स्टेशनाचो पुराय वाठार 97.36 स्क्वेअर मीटर आसा. वट्ट 11 गांव ह्या पुलीस स्टेशनाच्या ज्युरिडिक्शनान येता. पणजे महापालिकेचे 2 वॉर्डूय पुलीस स्टेशनाच्या ज्युरिडिक्शनान येतात. 1999 सेन्सेक्स प्रमाण तेन्ना 1,10,000 लोक ह्या पुलीस स्टेशनाच्या ज्युरिडिक्शनान रावताले. करमळे रेल्वे स्टेशनाकूय ह्याच पुलीस स्टेशन लागता. मतदारसंघाचो विचार करपाचो जालो जाल्यार पुराय सांताक्रूज, कुमारजुआ तशेंच पणजे आनी मयेचो कांय भाग ज्युरिडिक्शनान येता. आतांच्या घडयेक थंय पुराय स्टाफाचो आंकडो 160 आसा. एका वेळाक 60-70 जाण ड्युटेक आसतात. मात पुलीस स्टेशनार प्लास्टीक घालून दीस दुखळपाची वेळ आयल्या. दुसऱ्या वटेन पळोवपाक गेल्यार पोरण्या गोंयांत फामाद आशिल्ल्यो चर्ची आसात. थंय दर वर्सा लाखांनी टुरिस्ट येतात. सगळ्यांचो भार ह्याच पुलीस स्टेशनाच्या तकलेर. G20 निमतान गोंयांत आयिल्ल्या डॅलिगेट्सांनी ह्या पुलीस स्टेशनाक भेट दिवन हांगासर फोटोय काडून व्हेल्यात. प्रुडंटा खातीर साहिल मांद्रेकर वांगडा स्वप्नील तारी. घेऊ एक बारीकसो कमर्शियल ब्रेक. पळयत रावात प्रुडंट. फोंडे वेल्या बाजारांत जुगार अड्ड्यार पुलिसांची धाड. चौगांक रंगे हात धरले. मंगळारा रातीं उसरां कारवाय. 1,500 रुपया, प्ले कार्ड्स, बूक आनी बाकीचें सामान जप्त. धरले उपरांत चौगांतल्या एकल्यान पुलिसांची नजर चुकोवन फुज्यो मारपाचो यत्न केलो. ताका जमलें ना. गॅम्बलिंग कायद्या सकयल गुन्यांव जाला. तपास खंय चल्ला? सकाळीं पुलिसांक एक इन्फॉर्मेशन मेळ्ळी आनी फातोडेचेर आयज पुलीस ते जे इन्फॉर्मेशन आहा हितूर अप्पर बाजार हांगासर बाजारमळ म्हणटा थंय गेले आनी तांकां थंयसर गॅम्बलिंग लायव्ह जे खेळटाले ते तांकां मेळ्ळे आनी तितूर 4 जाणांक तेंच्यांनी अरेस्ट केल्ले आसा. हे जे 4 जाण बसलेले हे इस्पिकांनी खेळटाले आनी तांकां कॅशूय अरावंड 1,500 अशी कॅश मेळिल्ली आसा आनी तेंच्यांनी हे 4 अरेस्ट केल्ले आसा. आनी तुमी व्हिडियो पळयला आसतलो लायव्ह हितूर तांकां धरतना एकलो पळटना तेज्या पुलीस फाटल्यान लागोनी ताका परत धरून हाडला आनी त्याच प्रमाणे फुडें कितें जी चवकशी आहा इन्वेस्टिगेशन आहा हें पुलीस स्टेशनां फोंडा पुलीस करीत आसा. फोंडेच्यान रोडणा खातीर विवेक प्रभू. गोंय विद्यापीठांतल्या 2 चलयांचो विनयभंग करपाच्या प्रकरणांत पुलीस अधिकाऱ्यांचो चलयेची माफी मागूंक न्हयकार. आपणे कांयच करूं ना तेन्ना माफी मागिना म्हूण गोंय विद्यापीठाचे इन्क्वायरी कमिटीक ताणें जाप दिल्या. इतले मजगतीं तो पुलीस अधिकारी खंय लाँग लिवेर गेला म्हूण सुत्रां कडच्यान कळटा. कारापूर तिस्कावेल्या गुदावां फाटल्यान हावसिंग बोर्डाच्या रस्त्यावेलो कोयर परी आनी कारापूर सरवण पंचायतीन एकठांय मेळून उखल्लो. रस्त्यार कोयराच्यो राशी, लोकांक त्रास जाता, वडोवपी वेल्यान छापतो सांगतात म्हूण प्रुडंटान रिपोर्ट केल्लो. दखल घेवन दोनूय पंचायतींनी सुवात नितळ केल्या. लोकांनी कोयरा विल्याचो प्रस्न आसल्यार खंय पंचायतीक सांगचें. हाडून मी कशें उडोवं नाका कचरो. तुमचो कितें जर प्रॉब्लम आसा कचऱ्या समस्या पंचायतीक एप्रोच करा
आमचे परिये पंचायत सदांच हेल्पफूल आसतली. म्हाका दिसता खारापूर पंचायतूय तुमकां हेल्पफूल आसतली की तुमकां हेल्प करपाक तुमचो कचरो खंय डिस्पोज करपाक जाय. आमी तुमचो प्रॉब्लम समजता की तुमकां खंय तरी उडोवपाक जाय तेन्ना तुमी हो कचरो हांगा न उडयता पंचायतीक अप्रोच करा. खरंच त्याका हांगा मिनी सोनसड्याचो रूप येयल्लो. कित्याक येयल्ले गेल्ले हांगासर जे खारापूर तिस्काय वयले म्हण किंवां ह्या सायडची पडोशा जावं ह्या सायडचे कोण रेजिडेन्शियल जे घरां आसात येयले काय हाडले उडयतालेच वयताले कितें. आणि खरंच त्याका मिनी सोनसड्याचो रूप येयल्लो कितें. आणि खरें म्हणल्यार लोकांनी प्रत्यक्षान काळजी घेवंक जाय की आपली जी गार्बेज आसा ती आपूण स्वता डिस्पोज करूंक जाय. भायर हाडून उडोवन दुसऱ्यांक त्रास करून आनी थंय दुर्गंधी करपाची नासता. अटॅकिंग खेळा खातीर फामाद आशिल्ले एफसी गोवान आय एस एला खातीर डिफेन्स घटमूट करपाक पश्चिम बंगालच्या नारायण दासाक सायन केलो. 29 वर्सांचो नारायण दास 2014 आनी 2017-18 सिझनांत एफसी गोवाक खेळ्ळा. ताच्या अणभवाचो एफसी गोवाक लाव जातलो म्हूण एफसी गोवाचो संचालक रवी पुष्कर प्रुडंडा कडेन उलयलो. गोंयांत जावपा आशिल्ल्या नॅशनल गेम्सां खातीर दिल्लीचे करणी सिंग स्टेडियम सब सेंटर वॅलोड्रम ह्या सायक्लिंगाच्या प्रकारा खातीर दिल्ली सेंटरय घेतलां म्हूण खेळा मंत्री गोविंद गावडे मिडिया कडेन उलयलो. गोंयच्या कात्या कोयलोचे इशूचेर अजूनय खंय चर्चा चालू आसा. गोंयच्या चली एशियन गेम्सांत आसचें म्हूण यत्न. स्पेशल ऑलिंपिक जिकिल्ल्याचे इनामाचे पयशे चवथी यादी दिवपा खातीरय खंय यत्न चल्ल्यात. इन्स्टेड ऑफ पुणा पुणास आमी दिल्ली वेला. ओके. पुण्यान कितें पुण्यान नाल्यार आमकां 3 सेंटरांचे व्हरचें पडटलो. पुण्याक बाकीचे 2 फेसिलिटी अवेलेबल आसा म्हणजे गोल्फ आनी शुटींग. वेरेज वॅलोड्रोम ना, वॅलोड्रोम म्हणल्यार सायक्लिंग ती ना. सो म्हणूनच ते एकेच कडेन आमी करणी सिंग जो स्टेडियम जो आसा स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया थंय आमी शिफ्ट केल्लो आसा. कात्याचे आता सुद्धा आम्ही ते उलयलेले आसात. बरेचसे विषय खूप आहात डिस्कशन करपा खातीर. त्यो काही गोष्टी ते आम्ही सांगला खंयच्या परिस्थितीत ते गोंयचे एक रिप्रेझेंटेशन जावपा खातीर आमकां जाय म्हणून आज परत सुद्धा आम्ही उलयलो आसा. आय एम ऑन जॉब. स्पेशल ऑलिंपिकाक गेल्ले पण त्यांचे ऑलरेडी म्हणिल्ले आसा की बिफोर गणेश वी आर गोईंग टू रिलीज द मनी. ऍक्च्युली कशें आसलें तुम्ही एक बाजू ऐकता खरें म्हणल्यार स्पेशल ऑलिंपिक जे आसता पहिले त्या फाटले पावडी तांकां आमी दिल्ले आमी फ्लोरल एश्युरंस दिल्ले आसात ताका प्रोसिजर लागता. दे आर डायरेक्टली नॉट एसोसिएटेड वीथ माय स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा कळ्ळें न्ही. बट एज अ सिंपथी आनी एज अ स्पोर्ट्स पर्सनलिटी तेंच्यांनी आमच्या गोंया खातीर भारता खातीर नाम कमयलेलें आसा आमी त्या एंगलांच्यान आमी कन्सिडर करता. बट कशें आसा न्हय थोड्यो काही गोश्टी फॉर्मेलिटी लागता. गोवा प्रो लिगांत गार्डियन एंजलान सेजा फुटबॉल अकादमीक एका गोलान धपको दिलो. धुळेर ग्रावंडार फाटोफाट दुसरी मॅच जिखून गार्डियन एंजल 6 पॉयंटांसयत दुसरे सुवातेर पावले. सेजा अकादमी 3 पॉयंटांनी 5वे सुवातेर आसा. फाल्यां वास्को स्पोर्ट्स क्लब आड पॅक्स ऑफ नागोवा स्पोर्ट्स क्लब. ह्यो खबरो इतल्यार सोंपतात. प्रुडंटाक फॉलो करात प्रुडंट प्लस ॲप, वेबसायट, ट्विटर, फेसबूक, पॉडकास्ट, टाटा प्ले ॲप, जिओ टी व्यापार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं.